हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण आंबट गोड कच्च्या कैरीची जेली मुलांसाठी ह्याची रेसिपी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सअपवर व फेसबुकवर शेअर करा. जेली हा पदार्थ मुलांना अगदी खूप आवडतो. कैरीपासून आपण जेली बनवू शकतो. कैरीची जेली छान आंबट गोड अशी लागते, तसेच आकर्षक पण दिसते. कैरीची जेली बनवताना तोतापुरी कैरी वापरली आहे, कारण की तोतापुरी आंब्याची कैरी जास्त आंबट नसते. कैरीची जेली बनवताना अगदी सोपी व झटपट होणारी आहे. त्यापासून आपल्या शरीराला व्हिटॅमिन सीसुद्धा मिळते. चला तर मग बघूया आपण आंबट गोड कच्च्या कैरीची जेली कशी बनवायची आपल्या मुलांसाठी. मुलांना आवडणारी ही कैरीची आंबट गोड अशी टेस्टी जेली तुम्ही बनवून बघा. सगळ्यांना अगदी आवडेल. आपण ह्या कैरीपासून जेली बनवणार आहोत. अगदी सुंदर, अगदी आंबट गोड अशी छान अगदी आपण जेली बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ही एक तोतापुरी मोठी कैरी घेतलेली आहे आणि त्याची सगळी सालं काढून घेतलेली आहे. आता आपण ह्याचे बारीक तुकडे करून घेऊया. कैरी मी बारीक चिरून घेतलेली आहे. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळी ती काढून घेणार आहे आणि आपण ह्याला अगदी चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक अगदी वाटून घ्यायचं आहे. आता मी हे बारीक वाटून घेतली आहे. अगदी मी ह्याची फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता मी विस्तवावरती एक कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट काढून घ्यायची आहे सगळी. मी सगळी काढून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडं हे आटवून घ्यायचं आहे. हे आता मंद विस्तवावरती आपण आटवायला ठेवूया. पण चांगली विरघळलेली आहे आणि हे मिश्रणसुद्धा थोडं घट्ट झालेलं आहे. मध्ये 2 टीस्पून मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि 2 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि ह्याची चांगली अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकसारखी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कॉर्नफ्लावर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करत राहा. आता ह्याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर घालणार आहे, ग्रीन कलर, कारण का आपण हे रॉ मँगोचं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे ही जेली जी आहे आपली, त्याच्यासाठी मी ग्रीन कलर वापरणार आहे. हा 2-3 ची मोठा कलर हा बनवून घेतलेला आहे, फूड कलर, आणि हा कलर आपण आता त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये घालायचा आहे. हा कलर आपण त्याच्यामध्ये घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. तसा छान रंग आला आहे अगदी आता ह्याचा. आणि अजून आपण 2 मिनटं फक्त आता हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते कॉर्नफ्लावर पण अगदी घट्ट होऊन जाईल त्याच्यामध्ये. कारण आपलं हे चांगलं घट्ट व्हायला आलेलं आहे. आणि आता मी विस्तव बंद करून घेणार आहे. विस्तव बंद करते. स्टीलच्या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्या प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेणार आहे. प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि चांगलं त्याचं लेबलिंग केलेलं आहे. आता आपण हे थंड करायला ठेवूया. ही जेली थंड झालेली आहे. आता आपण ह्याला कट करून घेऊया. आता ह्याचे मी असे तुकडे करून घेतले आहे. हे बघा, हे आपण आता कट केलेले आहेत आता ह्या जेलीच्या वड्या. आणि आता आपण त्याला थोडं गार्निश करूया. गार्निश करण्यासाठी मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे रोल करणार आहे. हे बघा कशी आता अगदी आपली जेली सुंदर झालेली आहे आणि अगदी आकर्षक पण झालेली आहे. अशा प्रकारे आपण ह्या सर्व जेली
डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घेऊया. व ह्याला आता डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घेतलेला आहे आणि ही आपली कैरीची आंबट गोड अगदी स्वादिष्ट जेली आता सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.